आपल्या विविध मागण्यांसाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीनं आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. मौजे बठाण तालुका मंगळवेढा इथं राजकुमार भुई यांची जमीन प्रकल्पग्रस्त दगडू चिकने यांना देण्यात आली. त्यांनी कब्जा न घेता परशुराम धनवडे यांच्या नावे सदर जमिनीचा 7-12 उतारा करण्याचा प्रकार घडलाय. मंगळवेढा इथल्या जवाहरलाल शेतकरी हायस्कूलमधील सहशिक्षक सुनील भगत यांच्या मुलीस अनुकंपा तत्वानुसार सेवेत सामावून घ्यावं. मागासवर्गीय शोषित समाजातील युवकांना मुद्रा लोन वितरित करण्यात यावं यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू बेळंदरू यांनी आंदोलनासंदर्भात अधिक माहिती दिली. मागण्या मान्य होईपर्यंत या ठिकाणी गेटला आत्मदहन होईपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहोत करीत आहोत. त्या अनुषंगाने आमच्या मागण्या अशा आहेत की चांद वस्ती झोपडपट्टीची नोंद 3 वर्षापासून होत नसल्याने त्याच्यानंतर मुद्रा कर्ज योजना आम्ही 1 वर्षापासून पाठपुरावा करत आहोत. तरी मंगळवेढा शाखा अधिकारी कुठलाच बँक अधिकारी आमची दखल घेत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना बरेच वेळा निवेदन देऊनही जिल्हाधिकारी आमची दखल घेत नाहीत. त्या अनुषंगाने आम्ही त्या मागणीचे उपोषण करत आहोत. मंगळवेढा गाव बटाण रामकृष्ण शंकर भुई यांच्या शेतावर काही गावगुंडांनी शेत कब्जा करून आणि अधिकृतपणाने त्यांच्या शेतावर कब्जा केल्यामुळे इथले अप्पर जिल्हा अधिकारी मंगळवेढा तहसीलदार मंगळवेढा प्रांत यांनी कुठलीच दखल घेत नसून उलट चोरांना लपवण्याचं काम त्या लोकांनी करत असून त्यांना सहकार्य करून घेणं देण्याचं काम चालू त्यांचं आहे. त्याबरोबर आम्ही आहोत.